देशात 2019 मध्ये 110 वाघांचा तर 493 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वाघांचा आणि बिबट्यांचा मृत्यूचा आकडा समोर आलाय. 2018 मध्ये 104 वाघांचा मृत्यू झाला होता तर 500 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये देशात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालाय. मृत्यू मध्य प्रदेशात झालाय, तिथे 29 वाघ मरण पावले, तर त्याखालोखाल महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झालाय. महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात रस्ते अपघातात अनेक बिबट्यांचा मृत्यू झालाय. वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ होत असल्यानं वन्यजीव प्रेमी अस्वस्थ झालेत.